हरे कृष्ण श्रीमद्भागवतम स्कंद पहिला अध्याय आठवा। अध्यायाचं नाव आहे कुंती देवीच्या प्रार्थना आणि परीक्षितांचे रक्षण। आपले आतापर्यंत 5 श्लोक वाचून झाले आहेत आणि आज आपण 6व्या श्लोकाला सुरू करूयात। त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भागवतम वाचण्याचा जो प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। थँक्यू प्रभुपाद। तर उजळणीसाठी आपण बघूया की 8वा अध्याय आपला सुरू झाला तेव्हा सुत गोस्वामी शौनक आदी ऋषी मुनींना सांगत आहेत की हे जे युद्धामध्ये सगळे जे मृत झाले होते नातेवाईक, त्यांना सगळ्यांना जल देण्यासाठी, उदक देण्यासाठी पांडव, द्रौपदी आणि इतर सगळेजण कुटुंबीय गंगा किनारी गेले। तिथे त्यांनी उदक अर्पण केलं, शोक केला मृतांविषयी, गंगेच्या जलामध्ये स्नान केलं। तिथे सगळेच जण होते, धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, द्रौपदी, इतर सगळेजण, पांडव सगळे। तर त्यावेळी भगवान श्री कृष्ण आणि इतर मुनी जण होते त्यांनी ह्या सगळ्यांचं सांत्वन केलं। आणि 5व्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की अशा तऱ्हेने आता काय झालेलं आहे, युधिष्ठिर आहेत, त्यांचं जे राज्य कपटाने कपट करून दुर्योधन आणि इतरांनी जे घेतलं होतं ते आता युधिष्ठिर महाराजांना भगवंतांच्या कृपेने परत मिळालं आहे। आणि दुर्योधनाची बाजू घेणारे म्हणजेच अधर्माची बाजू घेणारे जे सगळे नाते होते, राजे होते ज्यांच्याकडे नीती नव्हती, तेही राजे आता नष्ट झाले आहेत। आणि द्रौपदीच्या केसांना स्पर्श करून ज्यांनी अपमान केला होता द्रौपदीचा, आणि त्यावेळी त्याला म्हणजे तो दुःशासन आणि त्याला सहमती देणारे सगळेजण ही मृत्यूला प्राप्त झाले आहेत अशी परिस्थिती सांगताना आता 6वा श्लोक सुत गोस्वामी म्हणतात। याजयित्वा अश्वमेधेस्त्वं त्रिभी उत्तम कल्पकै तत् यश पावनं दिक्षु शतमन्यो इव अतनोत। भगवान श्री कृष्णांनी युधिष्ठिरान करवी उत्तम सामग्रीने परिपूर्ण असे 3 अश्वमेध यज्ञ करवून घेतले। त्यामुळे अशा प्रकारचे 100 यज्ञ करणाऱ्या इंद्राप्रमाणे त्यांची पावन कीर्ती सर्व दिशांना पसरली। तर आपण हा जर श्लोक बघितला तर पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे उत्तम कल्पकय। तर हे जे यज्ञ केले गेले अश्वमेध यज्ञ ज्यामध्ये अश्वाचा बळी दिला जातो त्यामध्ये कल्पकय म्हणजे उत्तम सामग्री पण होती आणि उत्तम पुरोहित सुद्धा होते। तर अशा तऱ्हेने भगवंतांनी मार्गदर्शन केलं आणि युधिष्ठिरांनी अश्वमेध यज्ञ केले। तर 3च अश्वमेध यज्ञ केले पण त्यांची कीर्ती कशा कोणाप्रमाणे पसरली म्हटलं आहे, इंद्राप्रमाणे। इंद्राने अशा प्रकारचे 100 यज्ञ केले होते आणि त्याची कीर्ती पसरली होती। पण इथे युधिष्ठिर महाराज हे भगवंतांचे महान भक्त आहेत तर त्यांनी 3च यज्ञ केले तरीही त्यांची कीर्ती सर्व दिशांना पसरली। तात्पर्य वाचूया। युधिष्ठिर महाराजांनी पार पाडलेल्या अश्वमेध यज्ञांच्या अनुष्ठानांची ही एक प्रस्तावना आहे। म्हणजे इथे प्रभुपादांना म्हणायचे की हे जे अश्वमेध यज्ञ झाले आहेत ते लगेचच केले गेले नाहीत। आत्ता प्रसंग काय चालला आहे की ते गंगा किनारी असे जाऊन आलेत, जल प्रदान केलेलं आहे सगळ्या मृत लोकांना आणि आले आहेत। तर आणि राज्यकारभार सांभाळायला सुरुवात केली आहे अशी परिस्थिती। आणि पुढच्या जीवनामध्ये त्यांच्याकडून असे 3 यज्ञ केले गेले। पण त्याबद्दल असं बोलता बोलता पुढची पण माहिती कधी कधी दिली जाते ना। आपण आता समजा मी 10 दिवस कुठेतरी जाऊन आले आहे आणि मी घरच्यांना काही गोष्ट सांगते तर त्यावेळी कधी कधी मी एकदम पुढचं पण सांगते की असं असं झालं करून। तर तशा रीतीने ही एक प्रस्तावना आहे, पुढे हे असं घडलेलं आहे। हे कधी घडतं, सगळं आपले
भीष्मदेव वगैरे भेट हरिबोल मारा. माताजी, हा हरिबोल, आवाज येत नाहीये का? हरे कृष्णा. येते माताजी, येते. अच्छा, मग त्यांनी का हाक मारली काही कळेना. तर नाही, पण मला तर पाचही जण उपस्थित दिसत आहेत. हा हरिबोल माताजी. हा बोला बोला माताजी. हा नाही, मला आवाजच येत नाही. अच्छा, तुम्ही कॅन्सल करा, मी जॉईन करते तुम्हाला परत. हो हो. हा हरिबोल माताजी, दंडवत प्रणाम. हा हरिबोल हरिबोल. तर आपण 6वा श्लोक वाचलो आहोत आणि त्याचे तात्पर्य वाचायला सुरुवात केली आहे. तर युधिष्ठिर महाराजांनी हे यज्ञ केले ते लगेचच केलेले नाहीये, थोड्या काळानंतर केले, पण सुत गोस्वामी असे यज्ञ झाले होते असं सांगत आहेत. पुढे वाचूया. युधिष्ठिर महाराजांची स्वर्गराज इंद्राशी केलेली तुलना येथे महत्वपूर्ण आहे. स्वर्गराज इंद्र ऐश्वर्यात युधिष्ठिर महाराजांपेक्षा कैक पटीने श्रेष्ठ आहे. इंद्र जसे पूर्ण स्वर्गाचे राजे आहेत, युधिष्ठिर महाराज या भूमंडलाचे राजे आहेत. त्यामुळे युधिष्ठिर महाराजांपेक्षा इंद्रांचं ऐश्वर खूप मोठं आहे. तथापि परंतु युधिष्ठिरांची कीर्ती थोर होती. का? कारण ते भगवंतांचे शुद्ध भक्त होते. भगवंतांच्याच कृपेने युधिष्ठिर महाराज केवळ 3च यज्ञ करून 100 यज्ञ करणाऱ्या इंद्राच्या तुलनेत जाऊन पोचले होते. भगवंतांच्या भक्ताचा हा विशेष अधिकार आहे. भगवंत सर्वांसाठी समान आहेत, परंतु सदैव सर्व श्रेष्ठांच्या संपर्कात असल्यामुळे भगवंतांच्या भक्तांची अधिक स्तुती होत असते. भगवंत तर काय सगळ्यांसाठी समान आहेत. भगवंतांना मानतात जे, त्यांच्यावरही भगवंत कृपा करतात, आणि जे भगवंतांना नाकारतात, भगवंतांना नाहीये भगवंत असं म्हणतात, त्यांनाही भगवंत सर्व काही या जगतात पुरवत आहेत. असे भगवंत सगळ्यांसाठी समान आहेत. पण हे जे भगवंतांचे भक्त आहेत ते सदैव सर्व श्रेष्ठांच्या संपर्कात असतात, म्हणून त्या भक्तांची अधिक स्तुती होते. तर सर्व श्रेष्ठांच्या संपर्कात असणं म्हणजे काय? तर भगवान श्रीकृष्ण आहेत, ते त्यांचं नाम रूप गुण लीला ह्यामध्ये आणि भगवंतांमध्ये काहीच फरक नाही, भेद नाही, अंतर नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा भक्त भगवंतांचं नाम घेतो, भगवंतांच्या लीला वाचतो, भगवंतांच्या लीलांबद्दल एकमेकांशी बोलतो, भगवंतांनी भगवद्गीतेत एकमे जे अर्जुनाशी संवाद साधले आहेत त्याचं उच्चारण करतो, त्याचा अभ्यास करतो, हे सगळं जे भगवंतांविषयीचं श्रवण कीर्तन स्मरण जे काही आहे ते भक्त सतत करत असतो, त्यावेळी तो सतत सर्वश्रेष्ठ असलेल्या भगवंतांच्या सानिध्यात असतो. आणि त्यामुळे हे जे भक्त आहेत ते काय म्हटलं आहे की त्यांची महानता होते, कारण त्यांनी भगवंतांचा आश्रय घेतला आहे आणि त्यांना भगवंतांची भक्ती मिळालेली आहे. त्यामुळे इथे युधिष्ठिर महाराज आहेत ते भगवंतांचे महान भक्त आहेत. सर्व त्यांचं चिंतन मनन सगळं काही जे आहे चर्चा त्या सगळ्या भगवंतांविषयीच असतात, आणि त्यामुळे अशा महान भक्तांची अधिक स्तुती होत असते. तर भगवंत सर्वांसाठी समान आहेत हे समजून सांगण्यासाठी आता प्रभुपाद एक उदाहरण देत आहेत आपल्याला. सूर्यप्रकाश सर्वत्र सारख्याच प्रमाणात पसरलेला असला तरी अशी काही स्थाने असतात की ती नेहमीच अंधकारमय असतात. याला सूर्य कारण नाही, तर त्या स्थानांची ग्रहण करण्याची शक्ती तितकी असते. भगवत भक्त मात्र भगवंतांच्या सर्वत्र उपलब्ध असलेल्या कृपेचा पूर्ण लाभ प्राप्त करतात. एक तर कळलं आपल्याला की सूर्य प्रकाश सर्वत्र समान पसरतो, तर जर मी माझं घर आहे त्याला बाहेरून असं ताडपत्री घातली
माझ्या खिडक्यांना काळ्या काचा लावल्या, जाड जाड पडदे लावले, तर तो सूर्यप्रकाश आत नाही येत आहे. आणि मग मी म्हणते अरे सूर्यच नाहीये किंवा सूर्यप्रकाश मिळतच नाहीये, सूर्य आमच्यावर कृपाच करत नाहीये, तर ते योग्य नाहीये. तसंच अनेक लोक बघा म्हणतात भक्तीत या कार्यक्रमाला या, तर ते म्हणतात भगवंत कृपा करतील ना तेव्हा आम्ही येऊ. तर हे कसं म्हणण्यासारखं आहे, एक आचार्य म्हणतात की जर एक पाण्याची बाटली आहे रिकामी, पूर्ण बुच लावलं टाईट त्याला, हा, आणि ती गंगेच्या पाण्यात बुडवली, अगदी बुडवली, तरी गंगेचं पाणी त्या बाटलीत शिरणार आहे का? नाही. का? कारण ह्यांनी बुच बंद करून टाकलं आहे. तर असे जे लोक आहेत, ते जगात सगळीकडे भगवंतांची कृपा पसरलेली आहेच, भगवंतांचं वैदिक साहित्य आहे, भक्त आहेत, सगळं काही उपलब्ध आहे. पण हे लोक आहेत ते आपलं जे म्हणजे कान उघडायला तयार नाहीयेत, काही स्वीकारायला तयार नाहीयेत, आणि मग ते काय म्हणतात की आमच्यावर कृपाच करत नाही, असं तसं ते म्हणत असतात. पण भगवंत काय करतात, भगवंतांची जी सर्वत्र उपलब्ध असलेली जी कृपा आहे त्याचा संपूर्ण लाभ घेतात. तर आता इथे पांडव आहेत ते महान भक्त आहेत आणि सर्व परिस्थितीमध्ये ते भगवंतांची भक्ती कधीच कमी होऊ देत नाहीत, कायम भगवंतांवर त्यांची पूर्ण श्रद्धा आहे. दुःख असो सुख असो कशातही ते भगवंतांचा आश्रय भगवंतांची भक्ती सोडत नाहीयेत. असे महान भक्त युधिष्ठिर महाराज म्हणजे इतर पांडव यांच्याविषयी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपण असं म्हटलं जातं की ज्यांच्याविषयी आपण ऐकतो हे तर त्यांचा आपण साक्षात संग करत आहोत. तर आपण चांगल्या विचाराने जर हे नीट लक्ष देऊन ऐकलं तर ह्यांचे जे महान गुण आहेत त्यांच्यावर आपण चिंतन आणि मनन करू आणि आपल्यातही चांगली भक्ती करण्याची प्रेरणा येईल, त्यांनी जशी भक्ती केली तशी. काही शंका आहे तर विचारा, नाही तर सातवा श्लोक वाचूया आपण. नाही माता, श्लोक क्रमांक 7. आमंत्र्य पांडुपुत्राणां शैनेय उदय संयोत द्वैपायन आदिभिः विप्रे पूजिते प्रतिपूजितः. तदनंतर म्हणजे त्यानंतर म्हणजे हे सगळं जल उदक झालेलं आहे आणि सगळेजण महाराज महालात आले आहेत, एक काही दिवस गेलेत, आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण सात्यकी आणि उद्धवासमवेत जाण्यास सिद्ध झाले. जर पहिल्या ओळीत आपण शेवटचे शब्द बघितले तर आहेत बघा, शैनेय म्हणजे सात्यकी, उद्धव म्हणजे उद्धव यांच्या बरोबर सहित जायला तयार झाले. आता कुठे जायला तयार झाले आहेत, ते सिद्ध झाले आहेत, द्वारकेला जायचं आहे त्यांना. युद्ध तर आता युद्धाचं कार्यासाठी आले होते, ते सगळं झालेलं आहे. त्यांनी पांडवांना बोलावून घेतले, आता आम्ही निघालो आहोत चला निघतो असं केलं. व्यास आदी प्रमुख ब्राह्मणांनी भगवंतांची पूजा केली. भगवान श्रीकृष्णांची पूजा कोणी केली, व्यास आदी ब्राह्मण जे होते. का केली, कारण भगवंत आहेत, व्यासदेव जाणतायत हे भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या बरोबरचे प्रमुख ब्राह्मण होते त्यांनी सगळ्यांनी भगवंतांची पूजा केली. आणि भगवान श्रीकृष्णांनीही व्यास आदी ब्राह्मणांची पूजा केली. इथे भगवान श्रीकृष्ण एक राजे म्हणून आले आहेत, द्वारकेचा राजा आलेला आहे, त्यामुळे त्यांनी एक क्षत्रिय या नात्याने व्यास आणि इतर प्रमुख ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांचं पूजन केलं. तात्पर्य प्रभात समजवतात, वरकरणी दृष्टीने भगवान श्रीकृष्ण क्षत्रिय होते आणि ब्राह्मणांनी क्षत्रियाची पूजा करावयाची नसते, परंतु येथील श्रील व्यासदेव प्रमुख सर्व ब्राह्मण श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असल्याचे जाणून होते आणि म्हणून त्यांनी श्रीकृष्णांची पूजा केली. भगवंतांनीही त्या ब्राह्मणांची म्हणजे व्यासदेवाने इतर ब्राह्मणांची तशीच पूजा केली. का केली,
कारण ते क्षत्रिय होते म्हणून. क्षत्रिय हे ब्राह्मणांचे आज्ञाकारक आहेत. या सामाजिक नियमांचा सन्मान व्हावा म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी ब्राह्मणांची प्रतिपूजा केली होती. आता भगवंत या जगतात आहेत, आता ते गृहस्थ आहेत, क्षत्रिय आहेत, त्यामुळे ते आदर्श वागणूक करताहेत, सामाजिक जे समाजाचे नियम आहेत त्याचा सन्मान करताहेत, त्यामुळे एक क्षत्रिय राजा म्हणून त्यांनी ब्राह्मणांची पूजा केली. प्रतिपूजा का लिहिलाय, कारण ब्राह्मणांनी भगवंतांची पूजा केली आणि त्याला प्रति उत्तर म्हणून असं प्रति यांनी सुद्धा भगवंतांनी सुद्धा ब्राह्मणांची पूजा केली, पूजन केले. भगवंतांचा सर्व सन्मान्य क्षेत्रातून भगवंत म्हणून सन्मान होत होता, तरीही भगवंतांनी समाजातील चार वर्णांतील प्रथांचे कधीही उल्लंघन केले नाही. ते इथे सगळे भगवंतांना सन्मान देत आहेत. अनेकांना माहित आहे की हे भगवंत आहेत, तरीही भगवंत मात्र कसे आहेत, हे चार वर्ण जे आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, त्या ब्राह्मणांच्या या वर्णांच्या ज्या प्रथा आहेत त्यानुसारच ते कार्य करत होते. त्यांनी कधी ते मोडले नाहीत नियम. भगवंतांनी हेतू पुरस्सर अशा सामाजिक आचरणांचे पालन केले. भविष्यात इतरांनी त्यांचे अनुसरण करावे हा त्यात हेतू होता. भगवंतांनी या ब्राह्मणांचं पूजन केलं जेणेकरून इतरही असं ब्राह्मणांचं पूजन करतील. तर अशा तऱ्हेने भगवंत गृहस्थ आहेत, क्षत्रिय आहेत आणि त्यानुसार कार्य करतात. आपण आणखीन जर कृष्णा बुक वाचतोय किंवा 10वा स्कंद, तर त्यामध्ये आपण बघतो की नारद मुनी येते द्वारकेला जातात, त्यावेळी भगवंत नारद मुनींना उच्च आसनावर बसवतात आणि नारद मुनींचे चरण धुतात वगैरे. तर तेव्हा नारद मुनी पण जाणतात की हे भगवंत आहेत. हा नारद मुनी भक्त आहेत, पण नारद मुनी भगवंत हे लीला का करू इच्छित आहेत नारद मुनी समवेत, कारण की तेव्हा भगवंत कसे आहेत, एक गृहस्थ आहेत आणि गृहस्थाने आपल्याकडे येणाऱ्या ब्राह्मणांचं असं उचित स्वागत करायचं आहे हे भगवंतांना दाखवून द्यायचं आहे. जसं म्हणतात की यथा राजा तथा प्रजा, जसं राजा वागेल जसे श्रेष्ठ वागतील तशी प्रजा आणि इतर जन वागतात. काही शंका आहे तर विचारा, नाही तर 8व्या श्लोकाला जाऊया आपण. श्लोक क्रमांक 8. गंतुम कृतमती ब्रह्मन् द्वारकां रथम आस्थितः उपलेभे अभिधावन्तिम् उत्तरां भय विह्वला. गंतुम कृतमती ब्रह्मन्. आता इथे ब्रह्मन शब्द आहे ते सुत गोस्वामी शौनक आदी ऋषी मुनींना ही कथा सांगतात, तेव्हा म्हटले हे ब्राह्मणांनो अशा तऱ्हेने गंतुम निघालेत. कुठे निघाले आहेत, तिसरा शब्द पहिल्या ओळीतला द्वारकाम, भगवान श्रीकृष्ण त्यांच्या बरोबर सात्यकी उद्धव हे सगळ्यांना नमस्कार करून सिद्ध झाले आहेत, निघालेले आहेत. रथावर रथ आस्थितम, रथावर आरूढ पण झालेले आहेत. भाषांतर वाचूया. भगवान रथावर आरूढ होऊन द्वारकेला निघणार इतक्यात त्यांनी अतिशय भयभीत असलेल्या उत्तरेला आपल्याकडे धावत येताना पाहिले. मग असे भगवंत काय आहेत, रथावर आस्थित झालेत पहिली ओळ पाहिली आपण, आणि त्याच वेळी काय उपलेभे त्यांनी पाहिलं, अभिधावंतीम धावत धावत येत होती. कोण, उत्तरा. कशी होती ती, भय विह्वलाम, भयभीत झाली होती. आता खर तर ह्या ज्या राण्या वगैरे आहेत त्या कशा अगदी अशा व्यवस्थित मंद मंद त्यांची चाल असते. आपण बघा काही त्या रामायण महाभारत या सिरियल्स मध्ये पण बघितल्यात कसे ते असे हळूहळू असे चालत असतात, पण इथे प्रचंड भयभीत झाली होती. त्यामुळे आश्रयासाठी उत्तराही भगवंतांकडे धावत आली, भगवंतांनी असं पाहिलं. तात्पर्य, पांडवांच्या कुटुंबातील सर्व मंडळी भगवंतांच्या संरक्षणावरच पूर्णपणे अवलंबून होती. अतिशय महत्वाचं वाक्य.
सगळी पांडवांच्या कुटुंबातील सगळी मंडळी आपण बघूया की अगदी वरची पिढी आहे कोण कुंती महाराणी. कुंती महाराणी ही पांडवांची माता आहे म्हणजे ती पिढी कुंती महाराणीची झाली. सगळे पांडव झाले आणि पांडवांचा पांडवांमधला एक अर्जुन अर्जुनाची पत्नी सुभद्रा त्या दोघांचा मुलगा झाला अभिमन्यू. अभिमन्यू युद्धात मारला गेला पण त्याची जी पत्नी आहे कोण ही उत्तरा हा ती आहे आता गर्भवती आहे. तर ही तिसरी पिढी ही जी आहे तीही भगवंतांना पूर्णतः शरणागत आहे आणि भगवंतांच्या शरण संरक्षणावरच पूर्णपणे अवलंबून आहे. म्हणून भगवंत त्यांचे सर्व परिस्थितीत रक्षण करीत असत. भगवंतांना माहिती आहेत हे माझे महान भक्त आहेत हे माझ्यासाठी सतत माझं चिंतन स्मरण कीर्तन करत असतात आणि हे प्रयत्न तर करतात आपल्या जीवनात पण त्यांचं ध्येय काय आहे भगवंत आमचं रक्षण करतील. आणि त्यामुळे भगवंत बघतात की हे माझ्यावर अवलंबून आहेत आणि भगवंत सर्व परिस्थितीत अशा भक्तांचं रक्षण करीत असत. भगवान सर्वांचेच रक्षण करतात हे खरे पण पित्यावर लहान बालक पूर्णपणे अवलंबून असते आणि पिता त्याच्यावर विशेष लक्ष ठेवीत असतो. जसं मूल आहे ते बाबा बाबा करतो त्यामुळे बाबा ही काय आहे विशेष लक्ष ठेवतो आपल्या मुलावर. त्याचप्रमाणे जो कोणी भगवंतांवर पूर्ण आश्रित झालेला असतो त्याचा भगवंत विशेष सांभाळ करतात. तर असे हे जे भक्त आहेत ते संकटकाळी सदैव भगवंतांच्या आश्रयात आहेतच पण ते संकटकाळी सुद्धा भगवंतांचाच आश्रय घेतात. भगवंतांना कधीही दोष देत नाहीत किंवा भगवंतांना सोडून इतर कोणत्या गोष्टीचाही गोष्टीकडेही ते आश्रयाला जात नाहीत. काही शंका आहे तर विचारा नाही तर 9वा श्लोक वाचूया आपण. श्लोक क्रमांक 9. आता ही उत्तरा जी धावत आली तिने काय केलं ते बघा. उत्तरा उवाच पाही पाही महायोगी देवदेव जगतपते नान्यं त्वत् अभयं पश्येयत्र मृत्यु परस्परम. तर उत्तरा म्हणते पाही पाही रक्षण करा रक्षण करा अशा तऱ्हेने ती प्रार्थना करते आहे भगवंतांना. भगवंतांना ती म्हणते आहे हे महायोगी देव देव तुम्ही देवांचेही देव आहात जगतपते जगताचे नाथ आहात जगन्नाथ आहात न अन्यम त्वत् अभयम अभयम म्हणजे काय तुमच्या शिवाय तुम्हाला सोडून दुसरं कोणीही मला अभय देण्यासारखं नाहीये. पश्चे मी पाहत नाहीये की कोणी मला आणखीन वेगळं मदत करू शकेल केवळ तुम्हीच मला अभय देण्यासारखे आहात. उत्तरा म्हणाली हे देव देव जगन्नाथ जगताचे नाथ तुम्ही योग्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहात. महायोगीन द्वंद्वाच्या या जगात मृत्यूपासून मला वाचू शकेल असा दुसरा कोणी नाही कृपया माझे संरक्षण करा. द्वंद्वांचं हे जग आहे परस्परम बघा शेवटचा शब्द आहे. तर या जगतामध्ये लाभ हानी जन्म मृत्यू हे सगळं सुरू असतं तर या जगतामध्ये मृत्यू येणार आहे तर तुम्हीच मला वाचवू शकता. तात्पर्य दिव्य जगताच्या एकतेशी तुलना करता भौतिक जग द्वंद्वांनी भरलेले आहे. तर भौतिक जगामध्ये द्वंद्व आहेत पण दिव्य जगामध्ये द्वंद्व नाहीये. दिव्य जग म्हणजे आध्यात्मिक जग. आध्यात्मिक जगतामध्ये काय सगळं चेतन अवस्थेत असतं आणि तिथे द्वंद्व नसतात म्हणजे तिथे जन्म पण घ्यायला लागत नाही आणि मृत्यूही नसतो. तिथे जेव्हा आपण जाऊ आपली भक्ती पूर्ण करून तेव्हा आपल्याला एक दिव्य असं देह प्राप्त होतो म्हणजे आपला देह आणि आपण ह्यात काही फरक नाहीये. म्हणजे आत्मा आणि शरीर जसं इथे वेगळं आहे तसं तिथे नाहीये. तर असं दिव्य शरीर जे सच्चिदानंद शरीर प्राप्त होतं तर तसं या दिव्य जगतात आहे
त्यामुळे तिकडे कशी आहे, एकता आहे, म्हणजेच काय तिथे द्वंद्व नाहीये, म्हणून म्हटलंय एकता आहे. पण भौतिक जगत द्वंद्वानी भरलेलं आहे. हे जगत जड आणि चेतन तत्वांनी परिपूर्ण आहे. तर या जगतामध्ये आता आपणच बघितलं, आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलंय, म्हणजेच जड तत्वांनी बनलंय, आणि आपण म्हणजे आत्मा आहोत तो चेतन आहे, सच्चिदानंद आहे. तर जीव दिव्य जगत चेतन तत्वांनी पूर्ण आहे. त्यात भौतिक गुणांचा अल्प अंशही नाही. जे आध्यात्मिक जगत आहे, दिव्य जगत आहे, तिथे भौतिक गुण काहीही नाहीत. तमोगुण, रजोगुण, सतोगुण असं अजिबात नाही. या जगात प्रत्येक जण मिथ्यत्वाने जगाचा स्वामी होऊ पाहत आहे. तर दिव्य जगात भगवान परमधमी आहेत आणि इतर सर्वजण भगवंतांचे शाश्वत दास आहेत. तर या जगत, हे जगत सुद्धा भौतिक जगत आहे, ते कोणी बनवलेलं आहे, भगवंतानीच बनवलेलं आहे. भगवंतच त्याचे स्वामी आहे, भगवंतच नियंत्रक आहेत. पण आपण मात्र मिथ्यत्वाने, मिथ्यत्वाने म्हणजे चुकीने जे या जगताचे स्वामी होऊ पाहतो. आपल्याला वाटतं मला इथे भोग घ्यायचा आहे असं सगळं. पण काय आहे, आणि दिव्य जगतांमध्ये काय परिस्थिती असते, इथे तिथले पण स्वामी भगवंत आहेत, तिथले पण स्वामी भगवंत आहेत. पण तिथे भगवंतांची सेवा करायला सगळे तयार आहेत. पण इथे आपण भौतिक शरीर धारण केलेलं आहे, जरी जीवात्मा असलो, भगवंतांचे अंश असलो, जीवेर स्वरूप कृष्णेर नित्य दास असलो, तरीही या जगतात आपण भोगी वृत्तीने राहण्याचा प्रयत्न करत आहोत. या जगात प्रत्येक जण दुसऱ्याचा द्वेष करीत असतो. इथे काय आहे, भोगी वृत्ती आहे, त्यामुळे भोगी वृत्ती असते म्हणजे मला जास्त मिळालं पाहिजे, तिला का जास्त मिळालं. अरे अपंगतीत पण लग्नाचं बसलेलो असतो तेव्हाही आपल्याला वाटतं, अरे माझ्या मला मिळालेला लाडू थोडा छोटा आहे, त्याचा जरा मोठा आहे, मला छोटाच पापड मिळाला, त्याला केवढा मोठा मिळाला. अशा तऱ्हेने काय वृत्ती असते आपली, की मला कमी मिळालं आणि त्याला जास्त मिळालं, तर ते मला मिळायला पाहिजे, अशी भोगी वृत्ती माणसाची असते. आणि त्यामुळे तो सतत दुसऱ्याचा द्वेष करत असतो. त्याला असं वाटत असतं, अरे माझा हा घेईल का, किंवा त्याचं मला मिळायला पाहिजे, अशा तऱ्हेने मनुष्य द्वेष भावना त्याच्यात असते. तसेच येथील जड आणि चेतन तत्वांमुळे मृत्यू टाळता येत नाही. तर या जगतामध्ये काय आहे, जड तत्व आहे आणि चेतन तत्व आहे. म्हणजेच कसं आहे, आपलं भौतिक शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलंय, तर असं शरीर आहे ते कसं आहे, नष्ट होणार आहे. आणि या शरीरात जो आत्मा आहे तो कसा आहे, सच्चिदानंद आहे. त्यामुळे आत्मा नष्ट होत नाही, पण आत्मा काय करतो, एक शरीर सोडतो आणि दुसरं नवीन शरीर धारण करतो. आणि त्यामुळे इथल्या जड आणि चेतन असे तत्व आहेत, त्यामुळे काय होतं, आत्मा एक शरीर सोडून देतो आणि दुसऱ्या शरीरात जातो. तर अशा तऱ्हेने मृत्यू टाळता येत नाही असं म्हटलं आहे. शरणागत जीवांसाठी अभय देणारे भगवंतच एकमेव आश्रय आहेत. जे शरणागत जीव आहेत पूर्णपणे भगवंतांवर अवलंबून आहेत. आपली कार्य करतात पण ते जाणतात की भगवंतच स्वामी आहेत, भगवंतांमधून भगवंतांचे मी अंश आहे भगवंतांचा, आणि भगवंतांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. असे जे शरणागत जीव आहेत ते भगवंतां ते जाणतात की भगवंतच एकमेव आश्रय प्रदाते आहेत, आश्रय देणारे आहेत. या भौतिक जगात स्वतःला भगवंतांच्या चरण कमलांशी समर्पित केल्याविना कोणीही मृत्यूच्या क्रूर पाशातून स्वतःचे संरक्षण करू शकत नाही. तर या जगतात, भौतिक जगतात प्रकृतीचे कठोर नियम असतात आणि त्यानुसार आपण जे कर्म करतो त्या कर्माचं फळ भोगायला आपल्याला पुन्हा पुन्हा नवीन नवीन शरीर धारण करावं लागतं. पण जेव्हा आपण भगवंतांना शरणागत होतो तेव्हा हे जे प्रकृतीचे नियम आहेत त्यातनं आपण वाचू शकतो. म्हणजेच काय होतं,
जेव्हा आपण भगवंतांची भक्ती करतो, भगवंतांना केंद्रबिंदू ठेवून सगळे कार्य करतो, तेव्हा आपण अकर्म करतो. आणि अशी अकर्म करत राहिली, भक्ती करत राहिली, भगवंतांचं नाम घेत राहिलो, भगवंतांविषयी सतत स्मरण करत राहिलो, तर आपली भक्ती एक दिवस भगवंतांची सेवा करत करत पूर्ण होते आणि मग आपण या जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातनं बाहेर पडू शकतो. म्हणून इथे म्हटलंय की या भौतिक जगतातनं आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला भगवंतांच्या चरण कमलांची समर्पित व्हायला पाहिजे आणि तेव्हा मग भगवंत आपलं रक्षण करतील. काही शंका आहे तर विचारा, नाही तर 10व्या श्लोकाला जाऊया. जाऊया माते. श्लोक क्रमांक 10. अभिद्रवती माम ईश शरतप्त अयस विभो कामं दहतु माम नाथ मा मे गर्भ निपात्यताम. हे भगवंता, पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे बघा, विभो, हे महान प्रभो, हे विभो. भगवंतांना विभू म्हटलं जातं. विभू म्हणजे तुम्ही खूप महान आहात, प्रचंड आहात. तुम्ही सर्व शक्तिमान आहात. एक लोखंडी तप्त बाण वेगाने माझ्याकडे येत आहे. बघा ती म्हणते पहिल्या ओळीत. तिसरा शब्द बघितला तर शरहा तप्त अयसहा. शर म्हणजे बाण, कसा आहे तो अयसहा. अयसहा म्हणजे लोखंडी तप्त बाण माझ्या दिशेने वेगाने येत आहे. हे प्रभो, तुमची इच्छा असेल तर त्याने मला जाळून टाकू द्या, परंतु माझा गर्भ अंकुर जळून नष्ट होऊ नये. प्रभो, माझ्यावर एवढी कृपा करा. काय म्हणते ती दुसऱ्या ओळीत, कामं दहतु माम नाथ. नाथ भगवंता, तुम्ही माझे रक्षण करते आहात. कामं दहतु, जर तुमची इच्छा असेल की मी जळू जाऊ दे ह्याच्यात, तर मला जळून जाऊ देत, काही हरकत नाही. परंतु पुढे काय म्हणते, मा मे गर्भ. मा म्हणजे नको, मे म्हणजे माझा गर्भ. निपात्यताम, नष्ट होऊन देऊ नका. मा निपत्यताम, निपात्यताम म्हणजे नष्ट होऊ देऊ नकात. एवढी माझ्यावर तुम्ही कृपा करा. किती महान भक्त आहे बघा. तिला स्वतःच्याही जीवितांची काही चिंता नाही. तिला वाटतं की हा जो पांडवांचा शेवटचा उरलेला अंश माझ्या गर्भात आहे, त्याचं फक्त रक्षण व्हायला पाहिजे. तात्पर्य, ही घटना उत्तरेचा पती अभिमन्यू याच्या मृत्यूच्या पश्चात घडलेली आहे. अभिमन्यू हा युद्धामध्ये जे पांडव आणि कौरवांमध्ये युद्ध झालं त्यामध्ये चक्रव्यूहामध्ये भेदत गेला तो आत, पण त्याला बाहेर त्यातनं पडता आलं नाही. कौरवांच्या अनेक अनेक मोठ्या मोठ्या क्षत्रियांनी त्याला कपटाने मारून टाकलं. तर असा हा जो अभिमन्यू आहे तो तर मरून गेलेला आहे. उत्तरेच्या पोटात मात्र त्याचा अंश आहे. पती समावेत उत्तरेचे सहगमन आवश्यक होते. म्हणजे त्या काळच्या प्रथेनुसार जी स्त्री आहे तिला आपल्या पती विना राहणं शक्य नसायचं. तिला इतकं दुःख व्हायचं की पती शिवाय मी कशी जगू, अशी तिची विचारसरणी असायची. आणि त्यामुळे ही जी पत्नी आहे ती आपल्या पती समावेत स्वतःहून सहगमन करायची, सती जायची. पण परिस्थिती काय आहे, ती गर्भवती होती. थोर भगवत भक्त परीक्षित महाराज तिच्या गर्भात होते आणि त्यांचे संरक्षण करण्याचा भार तिच्यावर होता. मुलाचे सर्वतोपरी रक्षण करण्याचा भार मातेवर असतो. त्यामुळे श्रीकृष्णांसमोर असे उघड बोलून दाखवण्यात उत्तरेला लाज वाटली नाही. आता कशी परिस्थिती आहे बघा,
तिकडे कोण कोण उपस्थित आहे, मोठे मोठे ब्राह्मण आहेत, व्यासदेव आहेत, सगळे पांडव आहेत, नंतर भगवान श्रीकृष्ण, सात्यकी, नंतर आपला कोण सांगितलं उद्धव आहेत, हे सगळे आहेत. आणि त्यांच्या समोर ती पळत पळत आली आहे आणि म्हटली, हे भगवंता आता तुम्हीच मला वाचवू शकता, मला नाही वाचवता आलं तर माझ्या ह्या गर्भ अंकुर जो आहे त्याला तरी तुम्ही वाचवा. तर अशा तऱ्हेने ती उघड उघड बोलून दाखवते आहे, कारण माता आहे तिला तिच्यावर मुला जे पोटात मूल आहे त्याच्या रक्षणाचा भार असतो. उत्तरा, किती महान होती उत्तरा, ही सामान्य स्त्री नाहीये. उत्तरा ही एका बलाढ्य राजाची कन्या, उत्तरेचे पिता कोण आहेत, विराट राजा, विराट राजाची ती कन्या आहे. शूर वीराची पत्नी, अभिमन्यू अतिशय शूर होता त्याची ती पत्नी. एका थोर भक्ताची शिष्या, अर्जुन आणि म्हणजे सर्व पांडव आणि द्रौपदी हे जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा राजा विराटाकडे आपले वेश बदलून आपली ओळख लपवून राहत होते. त्यावेळी अर्जुन हे गृहनल्ला म्हणून संगीत आणि नृत्याचे शिक्षक अशा रीतीने उत्तरेचे गुरु होते. आणि त्यामुळे इथे म्हटलं आहे की एका थोर भक्ताची ती शिष्या आहे, अर्जुनाची शिष्या आहे. आणि एका थोर राजाची होणारी माता होती. थोर राजा कोण, परीक्षित महाराज, त्यांची ती आता माता होणार होती. तिचे भाग्य सर्व दृष्टीने थोर होते. अशी ही जी भाग्यवान माता होणारी होती उत्तरा, ही भक्त आहे आणि ती भगवंतांना पूर्णतः शरणागत आली आहे. स्वतःसाठी तिला काही नको आहे, ती म्हणते मी मेली तरी चालेल, मला जाळून टाका हवं तर, पण हा अंकुर राहू देत. काही शंका आहे तर विचारा, नाहीतर आपण पुढचं वाचूया. 11वा श्लोक श्लोक क्रमांक 11. सूत उवाच, आतापर्यंत काय होतं, 9वा 10वा श्लोक होता त्यामध्ये उत्तरा म्हटली हे सगळं. तर आता सूत गोस्वामी पुढे सांगतायत. उपधार्य वच तस्या भगवान भक्तवत्सल, ओ पांडवम इदं कर्तुं द्रोणे अस्त्रम अबुध्यत. सूत गोस्वामी म्हणाले, तिचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकल्यावर आपल्या भक्तांशी नेहमीच स्नेहपूर्ण असणाऱ्या भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णांनी हे जाणले की द्रोणपुत्र अश्वत्थाम्याने पांडवांच्या वंशाचा शेवटचा अंकुर नष्ट करण्याच्या हेतूने ब्रह्मास्त्र सोडले आहे. खूप सुंदर, बघा काय म्हणतात, उपधार्य वचस्तस्या. सुत गोस्वामींनी काय म्हटलंय, उपधार्य, उपधार्यचा शब्दशः अर्थ बघा, शांतपणे ऐकून घेतलंय, लक्षपूर्वक ऐकून घेतलं आहे. वचः तस्या, तिचे शब्द, उत्तरेचे शब्द नीट ऐकून घेतले लक्षपूर्वक. भगवंत कसे आहेत, भगवान भक्तवत्सल, भक्तवत्सल, वत्सल हा शब्द कुठून येतो, गाय, गायीचं वासरू वत्सल. तर गाय जशी वासराला दूध पाजते आणि त्याचं पोषण करते आणि गाय आपल्या वासराचं रक्षण पण करते, तर हा गुण भगवंतांचा पण आहे. भगवंत आपल्या भक्ताचं पोषण आणि रक्षण दोन्ही करणारे आहेत. असेही जे भगवंत आहेत ते कसे आहेत, आता तुम्ही विचार करू शकता की भगवंतांना म्हटलं जातं सर्वज्ञ आहेत. भगवंत भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ जाणतात, सगळ्यांचं सगळं काही जाणतात भगवंत. म्हणजे त्यांना उत्तरेची परिस्थिती ही आधीच माहिती आहे, तरीही त्यांनी तिचं लक्ष वाकणं बोलणं कसं ऐकून घेतलं, लक्षपूर्वक ऐकून घेतलं, शांतपणे ऐकून घेतलं. तर आचार्य म्हणतात की भगवंत किती प्रेमाने असं ऐकून घेतात. बघा आपल्या जीवनात, जरा सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आपल्याला माहिती असलेलीच गोष्ट कोणी माहिती असेल तर आपण नीटपणे ऐकून घेत नाही. बघा आपण म्हणतो हा हा हे मला माहिती आहे, पुढे बोल पुढे बोल असं करतो, बरोबर. पण भगवंत कसे आहेत, भगवंत लक्षपूर्वक
ऐकत आहेत शांतपणे. का? कारण त्यांचा गुण आहे भक्त वत्सलपणा. काय झालं काय होतं ते दुसऱ्या ओळीत दिलेलं आहे. सुत गोस्वामी सांगतात अपांडवम इदम कर्तुम. अपांडवम म्हणजे काय? पांडवांचा जो वंश आहे तो नाश करायचा होता. कर्तुम म्हणजे करण्यासाठी. कोणी? कोणी? द्रोणे. द्रोणाचार्यांच्या पुत्रांनी अस्त्रम अबुध्यते, हे अस्त्र सोडलेलं आहे हे भगवंतांनी जाणलं. हे भगवंतांनी जाणलं म्हणजेच काय? भगवंत तर सगळं जाणतातच, पण भगवंतांनी हिचं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यांनी ते भगवंत जाणतायत काय की द्रोणपुत्रांनी आता पुन्हा एवढं दंडित केलेलं आहे तरीही ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. कारण आता पांडवांचा वंश शेवटचा अंकुरीच्या उत्तरेच्या गर्भात आहे, त्याला त्याला नष्ट करायचं आहे. तात्पर्य भगवान सर्वांसाठी सर्वत्र समान आहेत, परंतु तरीही त्यांचा आपल्या भक्तांकडे कल असतो. कारण सर्वांच्या कल्याणासाठी त्याची आवश्यकता आहे. तर असे हे जे भगवंत आहेत ते सगळ्यांना सगळं काही पुरवतात. जशी एक आई आहे ती आपल्या मुलांसाठी, आता समजा तुमच्याकडे मी अनेकदा आले आहे तर तुम्ही मला छान चपातीचे लाडू करून खायला घालता बरेचदा, तसे समजा आईने बनवून ठेवले आहेत. एक मूल आहे, तीन मुलांपैकी आईच्या, ते घेतो लाडू काढतो पॉक पॉक खातो आणि काही आईला छान झालंय हे पण काही सांगत नाही. दुसरं आहे तेही दिलेलं खातं आणि निघून जातं. आणि तिसरं मूल आहे ते विचारत आईला, आई मी हे खाऊ का ग? आई म्हणते खा ना बाळा, तुमच्यासाठीच तर केलं आहे. आणि मग ते मूल खातं आणि आईला सांगत आई खूप छान झाले थँक यू. तर अशा वेळी आई सगळ्यांसाठी बनवेल, पण तिचं कुठेतरी एक कोपरा जो मनाचा आहे तो या तिसऱ्या मुलीकडे किंवा तिसरं जे मूल आहे त्याच्याकडे कल राहणारच. पांडव कुटुंब भक्त कुटुंब होते म्हणून त्यांनी जगाचे राज्य चालवावे असे भगवंतांना वाटत होते. तर हे जे पांडव कुटुंबीय आहेत, तर भगवंत या पृथ्वी तलावर येतात तेव्हा म्हणतात ना धर्माची स्थापना करण्यासाठी मी येतो संभवामी युगे युगे. तर अशा तऱ्हेने हे जे भक्तांकडून जगताचं राज्य चालवायची अशी भगवंतांची इच्छा आहे. यासाठीच भगवंतांनी दुर्योधनाच्या पक्षाकडील मंडळींचा नायनाट केला. दुर्योधन काय? अधर्मी राजा आहे आणि त्याला जोडले गेलेले सगळे अधर्मी राजे सगळे या युद्धामध्ये कुरुक्षेत्राच्या युद्धात नष्ट झाले आहेत. आणि युधिष्ठिर महाराजांच्या सत्तेची स्थापना केली. म्हणूनच गर्भात असलेल्या परीक्षित महाराजांचे पांडवांना परीक्षित महाराजांचे भगवंतांना रक्षण करायचे होते. तर गर्भात जो उत्तरेच्या गर्भात जो परीक्षित महाराज आहेत ते महान भक्त आहेत, ते महान राजे होणार आहेत हे भगवंत आधीच जाणत आहेत. आणि असा भक्त जेव्हा राज्य करेल तेव्हा सगळीकडे भक्तीचा प्रचार होईल, जगताचं नीट रक्षण होईल, धर्माची स्थापना होईल आणि अशा तऱ्हेने सगळं चांगलं होणार आहे. त्यामुळे भगवंतांना या परीक्षित महाराजांचं रक्षण करायचं होतं. पांडवांच्या आदर्श भक्त कुटुंबाविना हे जग चालावे ही कल्पना भगवंतांना रुचली नाही. पांडवांचं जे आदर्श भक्त कुटुंब होतं त्यांनीच हे जगत चालवायला पाहिजे, म्हणजे ते राजे व्हायला पाहिजेत. ते हे ब्रह्मास्त्र लागून ते सगळे नष्ट व्हावेत अशी भगवंतांना इच्छा नाहीये. पुढे वाचूया माताजी श्लोक क्रमांक 12. तर्ही अथ मुनी श्रेष्ठ पांडवा पंच सायकान आत्मनोभिमुखान दीप्तान आलक्ष अस्त्राणि उपाददुहु. हे मुनिश्रेष्ठ शौनक, सुत गोस्वामी म्हणतात त्यांच्याकडे चालून येत असलेल्या दीप्तिमान ब्रह्मास्त्राला पाहून
पांडवांनी आपापली पाच अस्त्रे उचलली. अशा रीतीने प्रसंग तुम्ही लक्षपूर्वक मनासमोर आणू शकता. रथातनं द्वारकेला निघाले आहेत भगवंत, सात्यकी उद्धवाबरोबर सगळे जमलेत तिकडे. तिकडेच उत्तर धावत आली, प्रार्थना केली, एक तप्त बाण माझ्याकडे येतो आहे, तुम्ही रक्षण करा. भगवंतांनी सगळं ऐकलंय, जाणलंय, आणि तेव्हाच ह्या जो ब्रह्मास्त्र येत आहे हे पांडवांनी पण पाहिलं. तेव्हा पाचही पांडवांनी आपापली अस्त्रे उचलली. तात्पर्य, ब्रह्मास्त्र ही अण्वस्त्रांपेक्षा सूक्ष्मतर असतात. तर ब्रह्म अस्त्र आणि आता ब्रह्मास्त्र म्हणजे काय आहे? अणुअस्त्र, अणुबॉम्ब आपण आधी पण चर्चा केली होती. तर अणुबॉम्ब आहे ते जेव्हा टाकले जातात एखाद्या भागावर तो प्रचंड मोठा भाग हा बेचिराख होतो, नष्ट होऊन जातो, अनेकांना त्याच्यात मृत्यू येतो. पण जी ब्रह्मास्त्र असतात ती सूक्ष्मतर असतात, त्यामुळे ती कशी आहेत, एखाद्या व्यक्तीवर एखाद्या ठिकाणावर पॉइंटेड अशी ती पाठवली जातात, नष्ट करायला वापरली जातात. आता हे ब्रह्मास्त्र जे पाठवलं होतं कोणी, द्रोणानी, सॉरी द्रोणपुत्र अश्वत्थामाने, तर ते कोणावर पाठवलं होतं बघा. पुढे प्रभुपाद सांगतात, युधिष्ठिर महाराज, त्यांचे चार बंधू, तसेच उत्तरेच्या गर्भात असलेले त्यांचे प्रपौत्र यांना ठार मारण्यासाठी अश्वत्थामाने हे ब्रह्मास्त्र सोडले होते. म्हणजे ह्या ब्रह्मास्त्राने केवळ उत्तरेच्या गर्भातला मूलच नष्ट होणार होतं असं नाही, तर पाचही पांडवांवरही ते चालून येत होतं ब्रह्मास्त्र. अण्वस्त्रांपेक्षा अधिक सूक्ष्म आणि प्रभावी असलेले ब्रह्मास्त्र अण्वस्त्रांसारखे दृष्टहीन नव्हते. अण्वस्त्र काय, एका ठिकाणी पडलं का तिकडे आसपास असतं सगळं बेचिराख नष्ट करतं, पण तसं ते आंधळ नाहीये. ब्रह्मास्त्र ह्याला एक आज्ञा दिली जाते की इकडे जा, तर ते तिथे जाऊन तेवढंच कार्य बरोबर करतं. अण्वस्त्र सोडल्यावर त्याचे लक्ष आणि दुसऱ्या गोष्टीत त्याला तारतम्य करता येत नाही. अण्वस्त्र सोडलं आहे, एका बिल्डिंगवर टाकलं अण्वस्त्र, तर ते केवळ एकच बिल्डिंग नष्ट होणार नाही, तर त्याच्या बरोबरच्या आजूबाजूच्या 100 बिल्डिंगीच नाश होणार आहे. तर अशा तऱ्हेने अण्वस्त्र आहे त्याला तारतम्य, म्हणजे वेगळं हे वेगळं ते वेगळं असं काही करता येत नाही अण्वस्त्राला. अण्वस्त्रामुळे अधिकतर निष्पाप जनांची जनांनाच हानी पोहोचते, कारण ते नियंत्रण रहित असते. एकदा अण्वस्त्र सोडलं की त्याच्यावर कोणी कंट्रोल करू शकत नाही. ब्रह्मास्त्र मात्र वेगळे आहे, ते आपल्या लक्षाचा वेध घेऊन तिकडेच सरसावते, त्या दिशेला ते ब्रह्मास्त्र पुढे पुढे सरकत आणि इतरांना क्षती पोहोचवित नाही. त्या ब्रह्मास्त्राला जे कार्य दिलंय तेवढंच ते करतो. तर काही शंका आहे तर विचारा, नाही तर आपण पुढचा श्लोक वाचूया. जाऊया श्लोक क्रमांक 13. व्यसनं विक्षत तेषाम् अनन्य विषय आत्मनाम् सुदर्शनेन स्वअस्त्रेण स्वानाम् रक्षाम् व्यधान विभू. सर्व शक्तिमान अशा भगवान श्रीकृष्णांनी आपल्या चरणांची पूर्णपणे आश्रित असलेल्या अनन्य भक्तांवर घोर संकट आल्याचे पाहून तत्काळ आपले सुदर्शन चक्र उचलले. इथे बघितलं आपण ना, पहिला शब्द तर आहे व्यसनम, मोठं संकट. आपण एक म्हणतो बघा, त्याला ह्या गोष्टीचं व्यसन आहे. व्यसन म्हणजे काय आहे, त्या गोष्टीने काहीतरी खराब होणार आहे. तर असं इथे व्यसनम म्हणजे काय आहे, मोठं संकट आलेलं आहे. व्यसनम विक्ष तत् तेषाम, तर एवढं मोठं संकट आलं आहे ते पाहिलंय. कोणावर संकट आलंय बघा,
अनन्य विषय आत्मनम, दुसरे काही साधन उरले नसलेल्यांना. म्हणजे हे दुसरे अनन्य विषय आत्मनाम ह्याचं आचार्य हे सांगतात, व्याख्या सांगतात की हे असे कोण आहेत ज्यांना वेगळा विषय नाहीये. असे कोण? पांडव. त्यांचा विषय, जीवनाचा जे फोकस आहे, लक्ष आहे, ते केवळ भगवान श्रीकृष्ण आहेत. तर असे हे जे भक्त आहेत त्यांच्यावर एवढं मोठं संकट आलेलं आहे हे भगवंतांनी पाहिलं. आणि हे असे कसे भक्त आहेत जे सतत भगवंतांचीच भक्ती करत आहेत. ह्या पांडवांचं मन कायम भगवंतांतच, भगवंतांमध्येच मग्न झालेलं आहे. असे हे जे पांडव आहेत त्यांचं रक्षण करण्यासाठी सुदर्शनेन भगवंतांनी काय केलं? सुदर्शन चक्र जे आहे, काय म्हटलंय सुदर्शन चक्राला? स्व अस्त्रेन, आपलं अस्त्र आहे भगवंतांचं, स्वतःच ते अस्त्र आहे. स्वानाम, कशासाठी उचललं भगवंतांनी? स्वानाम, आपल्या भक्तांच्या रक्षण करण्यासाठी. माझे भक्त आहेत, जसं आई वडील म्हणतात ना की माझ्या मुलांची काळजी मला घ्यायलाच पाहिजे. ते माझ्या, म्हणजे माझी जबाबदारी आहे, ते मला रक्षण त्यांचं करायलाच पाहिजे. तसं भगवंत काय म्हणतात? हे भक्त माझ्यावर एवढं प्रेम करतात, स्वतःची कर्म तर करतात पण माझं चिंतन मनन स्मरण सतत करता आहेत, तर त्यांची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. स्वानाम, खूप महत्वाचा शब्द आहे हा. आणि भगवंत कसे आहेत? विभू, शेवटचा शब्द, सर्व शक्तिमान आहेत. तात्पर्य, अश्वत्थामाने सोडलेले सर्वात अधिक शक्तिमान ब्रह्मास्त्र काहीसे अण्वस्त्रासारखेच आहे, परंतु ते अधिक विकिरणकारी आणि अधिक उष्णतेची निर्मिती करणारे आहे. तर प्रभुपाद म्हणतात अण्वस्त्र, आणि याच्याबद्दल पुन्हा सांगतात आपल्याला की अश्वत्थाम्याने सोडलंय ते ब्रह्मास्त्र कसं आहे? सर्वात अधिक शक्तिमान आहे आणि अण्वस्त्रासारखंच आहे. अण्वस्त्र काय आहे? काही किरण टाकेल, काही उष्णता टाकेल, पण अश्वत्थामाने सोडलेलं ब्रह्मास्त्र काय? जास्त विकिरणकारी, म्हणजे काय, खूप असं त्याचं, म्हणजे त्याची शक्ती पण प्रचंड आहे आणि त्याच्यापासून होणारा जो उष्णता निर्माण होणार आहे तीही प्रचंड आहे. वेदांतीन मंत्रांच्या उच्चारण प्रक्रियेच्या अत्यंत सूक्ष्मतर ध्वनी लहरींची उत्पत्ती असलेले हे ब्रह्मास्त्र अत्यंत प्रगत शास्त्राची निर्मिती आहे. तर इथे काय म्हटलंय प्रभुपादांनी की ही जी अस्त्र बोलवली जातात ती कशी? मंत्र म्हणून बोलवली जातात. तर वेदांची जे मंत्र आहेत त्यातलं उच्चारण प्रक्रिया केली जाते तेव्हा ओ असं जेव्हा बोललं जातं आणि ते मंत्र म्हटले जातात तेव्हा काय अशा ध्वनी लहरी उत्पन्न होतात. तर अशी लहरींची उत्पत्ती असलेलं हे जे ब्रह्मास्त्र आहे ते अतिशय प्रगत शास्त्राची निर्मिती आहे. म्हणजे प्रभुपादांना काय म्हणायचं आहे की अनेकदा ही लोक म्हणतात की पूर्वीच्या काळी काही प्रगती झाली नव्हती, प्रगती तर आत्ता होते आहे, पण आपण या वर्णनावरून जाणू शकतो की तेव्हाही किती हे शास्त्र प्रगत आहे. पुढे प्रभुपाद सांगतात या अस्त्राचा दुसरा लाभ हा की आण्विक अस्त्रांप्रमाणे अंध स्वरूपाचे ते नाही. कुठेही पडलं तर आजूबाजूलाही त्रास होतो पण तसं नाहीये. त्याचे संधान इतरांना वर्ज्य करून प्रत्यक्ष लक्षावर करता येते. तर ब्रह्मास्त्र आहे ते काय, इतर 100 लोक आहेत पण मधल्या एका पॉइंटला त्याला सांगितलं की या माणसावर जातं, ते ब्रह्मास्त्र फक्त त्या एकाच माणसावर कार्य करतं, प्रत्यक्ष लक्षावर कार्य करतं. अश्वत्थाम्याने पांडव कुळाच्या सर्व पुरुषांना संपवून टाकण्यासाठी ते सोडले होते. भगवंतांनी जेव्हा बघितलं की असं हे जे अस्त्र येत आहे, कसं होतं ते अस्त्र? दीप्तिमान, तेजस्वी, अतिशय अस्त्र होतं. भगवंत सर्वज्ञ आहेत, सगळं काही जाणणारे आहेत, त्यामुळे भगवंतांनी जाणलं की केवळ हे उत्तरेच्या गर्भालाच नष्ट करू पाहत नाहीये तर
पांडवांच्या कुळातील सगळे पुरुष आहेत त्यांना नष्ट करणार हे आहे, म्हणजे सगळ्या पांडवांवर पण ते आघात करणार आहे. एका दृष्टीने हे ब्रह्मास्त्र आण्विक अस्त्रांपेक्षा अधिक भयंकर होते, कारण ते कितीही मोठ्या दुर्गम स्थानात पोहोचू शकणारे आणि लक्ष्याचे अचूक वेध घेणारे होते. आता हे ब्रह्मास्त्र सोडलंय ते अगदी दुर्गम भागात सुद्धा कुठे जाणार आहे ते लक्ष एक तर पांडवांना नष्ट करणार आहे आणि दुसरी त्या ब्रह्मास्त्राला आज्ञा काय आहे, उत्तरेच्या गर्भातला अंकुर मारण्यासाठी गर्भ मारण्यासाठी ते जाणार आहे. हे सर्व जाणून भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अनन्य भक्तांच्या रक्षणार्थ तत्काळ आपले शस्त्र हातात घेतले. कसे आहेत भगवंतांचे हे भक्त? अनन्य. अनन्य भक्त म्हणजे काय आहे, ते भक्त म्हणतात नाही अन्य. तर त्यांना मात्र केवळ भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायची आहे. त्यामुळे असे भक्त जे आहेत जे भगवंतांचीच भक्ती करणारे आहेत अशा भक्तांची काळजी घेणं हे भगवंतांनी आपलं कर्तव्य म्हणून मानलं आणि भगवंतांनी आपल्या अनन्य भक्तांच्या संरक्षणार्थ तत्काळ, तत्काळ म्हणजे अजिबात वेळ वाया जाऊ न देता तत्काळ आपले शस्त्र सुदर्शन चक्र हातात घेतले. भगवद्गीतेत भगवंतांनी स्पष्ट वचन दिलेले आहे की त्यांचे भक्त कधीही नष्ट होत नाहीत. जर भगवद्गीतेतला 9.31 हा श्लोक बघितला आपण तर भगवंत अर्जुनाला म्हणतायत कौंतेय प्रतिजानी नमे भक्त्या प्रणश्यती. तर भगवंत अर्जुनाला म्हणतायत निर्भय हो आणि घोषणा कर माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही, नाश होणार नाही. तर कोणी म्हणेल अरे असं म्हणतायत की भक्तांचा नाश होणार नाही, मग पुढे तर परीक्षित महाराज तर सापसवून मेलेच की असं कोणी म्हणेल. तर भक्ताचा नाश होत नाही म्हणजेच काय आहे, भगवंतांची जी भक्ती केलेली आहे भक्ताने त्याचा कधीही नाश होणार नाही. परीक्षित महाराजांना जरी बाहेरून आपण पाहतो की सर्पदंश केला आणि परीक्षित महाराजांनी देह सोडला तरीही हे श्रीमद भागवतम ऐकून स्वतः परीक्षित महाराज तर आधीच महान भक्तांच्याच फॅमिली मधले कुटुंबातले आहेत, स्वतः महान भक्त आहेत आणि भगवंतांबद्दलचं भागवतम श्रीमद भागवतम सुखदेव गोस्वामींच्या मुखातून ऐकलंय, पूर्णपणे मती त्यांचं जे लक्ष आहे मन आहे चिंतन सगळं काही भगवंतांच्या चरणावर आहे आणि ते पूर्णपणे भगवंतांना भगवंतात मग्न झालेले आहेत. त्यांची अपेक्षा नाही आहे की मला आणखीन जगायचंय वगैरे काही नाही, मारो भी राखो भी जो इच्छा तुम्हार अशा तऱ्हेने भगवंतांवर पूर्णपणे अवलंबित असलेले हे जे परीक्षित महाराज आहेत ते मृत्यू प्राप्त करण्यासाठी तयार आहेत. आणि त्यावेळी तो तक्षक येतो आणि त्यांना परीक्षित महाराज देह सोडतात, पण त्यांना प्राप्ती काय झालेली आहे पुढे भगवत धामाची प्राप्ती झालाय, भगवंतांची प्रेम भक्ती प्राप्त झाली आहे. तर असे हे जे भगवंत आहेत त्यांनी सांगितलंय की त्यांचे भक्त कधीच नष्ट होत नाहीत, तर अशा रीतीने भक्तांनी जी भक्ती केली आहे ती कधीच नष्ट होत नाही. भगवंत भक्तांच्या सेवेच्या गुणवत्तेनुसार किंवा श्रेणीनुसार त्यांच्याशी वागत असतात. तर असे जे भक्त आहेत ते कशा रीतीने भगवंतांची सेवा करतात त्यानुसार भगवंत त्यांच्याशी आदान प्रदान करत असतात. येथे अनन्य विषयात्मक हा सॉरी अनन्य विषयात्मनाम हा शब्द महत्वाचा आहे. कोणता शब्द आहे इथे अनन्य? जर पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे बघा अनन्य विषयात्मना, अनन्य विषय आत्मनाम. पांडव स्वतः थोर योद्धे होते तरी भगवंतांनी दिलेल्या संरक्षणावरच ते पूर्णपणे अवलंबून होते. बघा योद्धे होते स्वतःच कर्तव्य करत होते पण भगवंतांच्या संरक्षणावर अवलंबून होते. म्हणजे असं म्हणतात ना डू युअर बेस्ट
अँड लेट कृष्णा डू द रेस्ट. मी माझ्या सगळा चांगला प्रयत्न करेन आणि मग भगवंत काय करोत ते करोत. मी सगळं स्वीकारायला तयार आहे अशी भक्ताची मनोवृत्ती असते. परंतु भगवंत थोर योद्ध्यांनाही मानित नाहीत आणि क्षणात त्यांचा शेवट करतात. तर कोणी थोर योद्धे आहेत पण काळाची गती अशी आहे, जे प्रकृतीचे नियम आहेत त्याला सगळ्यांना सामोरं जायला लागतं. तर तशा रीतीने काय आहे, भगवंत संरक्षण करतात भक्तांचं, पण कशा रीतीने करतात, त्याचे जर जीवन संपायचं असेल तर ते जीवन संपलं पण जातं, पण त्यांनी भक्ती केली आहे ती कधीच नष्ट होत नाही. भगवंतांनी जेव्हा असे पाहिले की अश्वत्थामाच्या ब्रह्मस्त्राचा प्रतिकार करण्यास पांडवांना वेळ मिळत नाही, तेव्हा प्रतिज्ञा भंग होण्याचे संकट पत्करूनही भगवंतांनी आपले शस्त्र उचलले. भगवंतांनी बघितलं, अरे अरे अरे, हे ब्रह्मास्त्र येते येते आहे अजून, तर पांडवांची अस्त्र उचलण्याची क्रिया पण पूर्ण होत नाहीये. त्यामुळे भगवंतांनी काय केलं, लगेचच आपलं जे सुदर्शन चक्र आहे ते उचललं. तर प्रतिज्ञाभंगाबद्दल प्रभुपाद पुढे सांगतात, कुरुक्षेत्राचे युद्ध जवळजवळ संपलेच होते आणि तरीही त्यांना प्रतिज्ञेनुसार शस्त्र धारण करता येत नव्हते. युद्ध होण्याच्या आधी भगवंतांनी म्हटलं होतं, न दरी शस्त्र करी मी, हातात शस्त्र धरणार नाही, सांगेन गोष्टी युक्तीचा चार. त्यामुळे युद्ध शस्त्र धरण्याची भगवंतांना परवानगी नव्हती, म्हणजे त्यांनीच म्हटलं होतं की मी धारण करणार नाही. तथापि प्रतिज्ञेपेक्षा आणीबाणी महत्वाची होती. असा आणीबाणीचा प्रसंग आला होता की पांडवांचं रक्षण करणं हे भगवंतांची इच्छा होती. भगवंत भक्तवत्सल आहेत, संसारातील प्रतिज्ञा न मोडणाऱ्या नीतिमानासारखा सन्माननीय होऊन राहण्यापेक्षा भक्तवत्सल राहणेच भगवंतांना आवडले. नियम मोडला नाही आणि नीतिमान म्हणून प्रसिद्ध होण्यापेक्षा भगवंत म्हणतात की मला भक्तवत्सल होऊन राहणंच जास्त पसंत आहे. त्यामुळे लगेचच सगळ्यांच्या संरक्षणासाठी भगवंतांनी सुदर्शन चक्र उचललं. काही शंका आहे तर विचारा, नाहीतर विराम देऊया आपण. श्रीमद भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय, हरि बोल.